देशात सुरू असलेल्या हवामान बदलाचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे दिवसभर कडाक्याचे ऊन आणि पहाटेपर्यंत कडाक्याची थंडी अशा वातावरणात हापूस आंब्यावर तापी परिणाम झाल्याने अनेक हापूस आंबा बागायतदारांनी आंबा काढून फेब्रुवारीमध्ये मुंबई पुणे बाजारात पाठवले आहे या वातावरण संकटानंतर आता नवीन तंत्रज्ञान आणि पुन्हा फळ धारणा प्रक्रिया होणार नाही याची काळजी घेऊन बागायतदार हापूस आंब्यांचे संरक्षण करत आहे या संरक्षणामुळे अडीचशे ते पावणे तीनशे ग्रामचे हापूस आंबे मुंबईच्या बाजारात पाठवले जात आहेत यामध्ये देवगडचा हापूस आंबा आघाडीवर असून पाच डझनच्या हापूस आंब्याच्या पेटीला सध्या तीन हजार ते सात हजार रुपये इतका दर दिला जात आहे हापूस आंब्याची ही आवक होळीनंतर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी तसेच बागायतदार व्यक्त करत आहेत त्यामुळे पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल दरम्यान हापूस आंबा खवय्यांना चांगल्या प्रतीचा मुबलक हापूस आंबा खाण्यास मिळणे शक्य होणार आहे सर्वसाधारणपणे हापूस आंब्याची होणारी मोठी आवक ही एप्रिल ते जून दरम्यान होते परंतु यंदा हापूस आंब्याची राज्यातली तसेच परराज्यातील आवक ही मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे हापूस आंब्याची भरमसाठ आवक यंदा मार्चपासून सुरू झाली असून होळीनंतर हापूस आंब्याची घाऊक बाजारात धुळवड होण्याची शक्यता आहे